आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय सैन्य दलामार्फत अग्निवीर यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी सतरा सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल इथं पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी दिली अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून एकोणसाठ हजार नऊशे अकरा उमेदवारांची नोंदणी झाली आहे नोंदणी उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त नागपूर मनपातर्फे शहरात झोननिहाय गणेश मूर्ती विसर्जनासाठी तीनशे पन्नास कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी मूर्तीचं विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावं असं आवाहन मनपातर्फे करण्यात आलं आहे याच ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले असून मनपा कर्मचारी आणि स्वयंसेवक यांचं संकलन करतील केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाच्या सशक्तीकरणासाठी दिव्यांग सहायता योजना आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत सहाय्यक साधने वितरण करण्यात येत असून नागपूर मनपाच्या माध्यमातून शहरातील विधानसभा क्षेत्र निहाय साहित्य वितरणाचा शिबिर घेण्यात येत आहे या अंतर्गत एक सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पूर्व नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अकोला शहरात काल संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीनं शाडू मातीपासून श्री गणेश मूर्ती निर्मितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत सातशे अठ्ठेचाळीस कुटुंबातील गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक मूर्त्या साकारल्यात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई याच्या निर्देशानुसार थोर समाजसेविका मदर टेरेसा यांच्या जयंतीचं औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील गोणपिंपरी इथं विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात कायदेविषयक शिबिर घेण्यात आलं विदर्भातील नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि अमरावती इथं आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून आगामी शुक्रवारपर्यंत सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार